नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आकाश टेक मराठीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, बी एस सी आगेचे सर्व राऊंड संपलेले आहेत. आता आपल्याला आतुरता आहे स्पॉट राऊंडची. तर स्पॉट राऊंड संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार या ठिकाणी अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर अपडेट घेत असताना काल आपण जे ॲग्रिकल्चरचे स्पॉट राऊंडकरिता जाण्यासाठीचे सेंटर असतात याविषयी व्हिडिओ पाहिला होता. पण मित्रांनो, आता कालच 22 तारखेला संध्याकाळी जी एक नवीन या ठिकाणी परिपत्रक करण्यात आलेलं आहे स्पॉट राऊंड संदर्भातलं, तर ते परिपत्रक काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत संपूर्ण बघत चला, जेणेकरून सर्व माहिती समजेल. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि एक विनंती, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अशाच नॉलेजेबल व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील जसंही आम्ही व्हिडिओ अपलोड करू. तर मित्रांनो, तर बी एस सी अखेरचे स्पॉट राऊंड संदर्भामध्ये यापूर्वी कसं व्हायचं की आपल्याला काही सेंटर दिलेले असायचे, त्या सेंटरअंतर्गत जेवढे कॉलेजेस असायचे त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला त्या दिलेल्या सेंटरला जावे लागायचं. तर आता COVID-19 पार्श्वभूमीवरती हे जे सेंटरवरती जायची पद्धत होती ती COVID-19 प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आलेली. तर या संदर्भामध्ये एक परिपत्रक वेबसाईटवरती आलेलं आहे. तर हे जे परिशिष्ट पहिलं काय असायचं, हे जे आपलं इन्फॉर्मेशन ब्रॉचरमध्ये परिशिष्ट दिलेलं होतं, त्याचे जे कॉलेजेस होते त्या अंतर्गत जे कॉलेजेस होते अशा कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला स्पॉट करीता जे परीक्षा सेंटर दिलं आहे त्या सेंटरला जावं लागायचं. पण आता ते नवीन नोटीस आलेली काल 22 तारखेला. तर या ठिकाणी बघा नोटीस नंबर 18 कॅप ॲग्री कॅप अपडेटेड शेड्यूल स्पॉट राऊंडचं हे अपडेटेड शेड्यूल आणि त्याची थोडक्यात माहिती दिली आहे. तर काय माहिती हे आपण याच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघूयात. तर आता या ठिकाणी बघा परिपत्रक विषय कृषी विद्यापीठांतर्गत प्रवेश प्रक्रिया 2020-21 जागेवरील प्रवेश फेरी आणि संस्थास्तरीय कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक व कार्यपद्धती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. तर आपण सर्व माहिती व्यवस्थित पाहणार आहोत, व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण बघत चाला, जेणेकरून सगळं व्यवस्थित समजेल, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा डाऊट राहणार नाही आणि तुम्हाला कमेंट करायची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया दिनांक 9/12/2020 पासून सुरू झालेल्या आहेत. या अंतर्गत सर्व ऑनलाईन प्रवेश फेऱ्या राबवण्यात आलेल्या आहेत. कृषी व पदवी विभाग अधिसूचना दिनांक 15/3/2021 अन्वये जागेवरील प्रवेश फेरीची कार्यपद्धती सुधारित करण्यात आलेली आहे. यानुसार जागेवरील प्रवेश फेरी संबंधित महाविद्यालय स्तरावर राबवायची आहे. या स्थव पदवी प्रवेश माहिती पुस्तिका 2020-21 मधील परिशिष्ट एच आणि परिशिष्ट आय मधील कार्यपद्धती व प्रवेश प्रक्रिया केंद्र रद्द करण्यात येत आहेत. तर या ठिकाणी बघा परिशिष्ट क्रमांक एच आणि परिशिष्ट क्रमांक जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं हे रद्द करण्यात येत आहे असं या परिपत्रकामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर जागेवरील प्रवेश फेरी आणि संस्थास्तरीय कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले. काय वेळापत्रक आहे हे देखील आपण या ठिकाणी बघूयात. तर बघा, ऑनलाईन प्रवेश फेऱ्यानंतर रिक्त असलेल्या जागेचा तपशील, म्हणजे जे काही वॅकन्सीज असतील त्याचा तपशील, त्यानंतर अंतिम प्रवेशित विद्यार्थ्यांच्या गुणांचा तपशील, म्हणजे जे विद्यार्थी आता राहिलेले तर 14 राऊंडनंतर ॲडमिशनसाठी ॲडमिशन न भेटलेले विद्यार्थी त्यांच्या गुणांचा तपशील, जागेवरील प्रवेश फेरीकरिता पात्र उमेदवारांच्या गुणवत्ता यादी जी संकेतस्थळावरती प्रसिद्ध करणार आहेत ती म्हणजे 14/3/2021 5:30 वाजेच्या नंतर. तर हे सर्व जे आहेत ते आपल्याला थोडक्यामध्ये वॅकन्सीज आपला फायनल मेरिट लिस्ट आपल्या स्पॉट राऊंडकरिता ही सर्व आपल्याला 24/3/2021 5:30 वाजेच्या नंतर पाहायला भेटणार आहे वेबसाईटवरती. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाच्या ठिकाणी प्रवेश फेरी कालावधी, आता लक्षात घ्या हे मेन आहे, आपल्याला स्पॉट राऊंडला संबंधित जे विद्यालय असतील त्यावरतीच आपल्याला स्पॉट राऊंडकरिता ॲडमिशन घेण्यासाठीचा कालावधी जो दिलेला आहे तो दिनांक 26/27/3/2021 रोजी रिक्त जागेवरील प्रवेश प्रक्रिया, तसेच दिनांक 28/3/2021 रोजी जागांचा रूपांतरासह प्रवेश प्रक्रिया ही आपल्याला
म्हणजे आपल्याला 26/3/2021 ते 28/3/2021 सायंकाळी 5:30 आपल्याला स्पॉट राऊंडची प्रोसिजर ही आहे ती कम्प्लीट करण्यात पार पडणार आहे. त्यानंतरचे जी नेक्स्ट डेट दिलेली आहे ती संस्थास्तरीय कोट्यातील जागेसंबंधित, म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातील जे जागा असतील त्या महाविद्यालयीन स्तरावर भरण्यासाठीचा कालावधी, ज्या मॅनेजमेंट कोट्यातील जागा आहेत त्याच्या भरण्यासाठी आपल्याला 29 ते 31/3/2021 सायंकाळी 7:00 म्हणजे 29 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत सायंकाळी 5:30 आपल्याला या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घेण्यासाठी. त्यानंतर जे कॉलेजेस सुरू होणार आहेत, सर्व वर्ग सुरू होण्याचा दिनांक आपल्याला 1 तारखेपासून, ही न्यूज आपण अगोदरसुद्धा पाहिलेली आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये, या अगोदर एक व्हिडिओ पाहिला होता त्यामध्येसुद्धा आपण सांगितलं होतं की 1 एप्रिलपासून आपल्याला कॉलेजेस सुरू होतील. तर प्रवेशाच्या प्रक्रियेसाठीचा अंतिम दिनांक, आता सर्व प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याच्यासाठीचा अंतिम दिनांक 5 आहे. 5 तारखेपर्यंत सर्व प्रोसिजर ही त्या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत, आपण सुद्धा या ठिकाणी बघूयात. तर महाविद्यालयाच्या मुख्यालयी जागेवरील प्रवेश फेरी, महाविद्यालयीन फेरी दिनांक 26 ते 28/3/2021 तसेच संस्थातरीय कोट्यातील जागेवरील प्रवेशाबाबत महत्त्वाच्या काही सूचना आहेत खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेल्या आहेत आपल्याला, हे आपण या ठिकाणी बघूयात. तर एक म्हणजे जे उमेदवार राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेशित आहेत असे सर्व असे उमेदवार या प्रवेश फेरीमध्ये समाविष्ट होण्यास पात्र नाहीत. तर लक्षात घ्या, या ठिकाणी जे जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रम पदवी परीक्षा म्हणजे पदवी अभ्यासक्रमाच्या म्हणजे BSc Agri च्या जे काही पदवी अभ्यासक्रम आहे त्यामध्ये पहिल्या वर्षामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत, तर हा प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांनी विचारला होता की ॲडमिशन घेतल्यावरती स्पॉट राऊंडला जाता येतं का. तर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की जे प्रवेशित विद्यार्थी ज्यांचे ॲडमिशन झालेलं आहे अशा विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी या ठिकाणी पात्र नसणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी संकेतस्थळावरील रिक्त जागांचा तपशील विचारात घेऊन उमेदवारांना ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावायचा आहे त्या महाविद्यालयात आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे व शुल्कासह उमेदवाराने सकाळी 10 ते 13 या कालावधीमध्ये उपस्थित राहायचं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजवर आपल्याला 10 आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कसह म्हणजे जे काही फीस असेल त्या फीसह 10 ते 13 दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर महाविद्यालयाने उपस्थित उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करावी व सूचना फळकावरती 2:00 प्रसिद्ध करावी. ही गुणवत्ता यादी फक्त संबंधित दिवसासाठीच गृहीत धरली जाईल. तर जेवढे विद्यार्थी त्या ठिकाणी हजर असतील अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करून त्या ठिकाणी डिस्प्ले केली जाईल आणि ही डिस्प्ले केलेली जी यादी असेल ती फक्त संबंधित त्या दिवसासाठीच गृहीत धरली जाईल. त्यानंतर कृषी व पदू विभागाच्या शासन निर्णय क्रमांक MCR 20/10 PR 155(7A) दिनांक 20/10/2011 प्रवेश कार्यपद्धतीनुसार महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया राबवावी. तर उमेदवारांनी आवश्यक त्या शुल्काव्यतिरिक्त जागा स्वीकृती शुल्क म्हणून 1,000 रुपये, तर जो काही ॲडमिशन त्या कॉलेजची फीस असेल त्या फी सोडून त्या फी व्यतिरिक्त या ठिकाणी 1,000 रुपये आपल्याला जागा स्वीकृती शुल्क म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फी भरावं लागणार आहे. संबंधित महाविद्यालयाकडे जमा करावी लागणार आहे ती आपल्याला फी. संबंधित महाविद्यालयांनी सदर जागा स्वीकृती शुल्काची एकत्रित रक्कम दिनांक 1/4/2021 रोजी महाविद्यालयाच्या ऑनलाईनद्वारे जमा करावी. तर जे शुल्क हे कॉलेजसाठी तर आपल्याला या ठिकाणी हे विचार करण्याची गरज नाही आहे जे जमा करायचं वगैरे आहे ते. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दररोज प्रवेशित विद्यार्थ्यांना माहिती सकाळी 5:30 विहित परिपत्रात महाविद्यालयांनी त्यांच्या ऑनलाईनद्वारे दाखल करावी. प्रत्येक दिवशीचे जे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी ज्या विद्यार्थ्यांना ॲडसीट भेटलेले त्यांची जी सीट ॲक्सेप्टन्स झालेलं म्हणजे त्यांना कसं समजायचं हा देखील क्वेश्चन असतो. त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दररोज प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटले अशा विद्यार्थ्यांची माहिती जी आहे ती त्यांच्या
त्यांना जी आहे ती 5:30 त्या ठिकाणी ऑनलाईन लॉग इनद्वारे आपल्या महाविद्यालयाच्या लॉग इनद्वारे त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे. त्यानंतर महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जे मी MIIT मुंबई हे दररोज रिक्त जागाचा तपशील अद्ययावत करून दररोज संध्याकाळी 5:30 संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलं जाईल. तर या ठिकाणी लक्षात घ्या, रोजचे रोज ज्या ज्या व्हॅकन्सी शिल्लक असतील ते आपल्याला रोज 5:30 आपल्याला वेबसाईटवरती प्रसिद्ध केल्या जातील. त्यामुळं कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे ते आपल्याला व्यवस्थित समजून जाईल. त्यानंतर प्रवेशाविषयी इतर कार्यपद्धती व नियम पदवी प्रवेश माहिती पुस्तिकेत नमूद केल्यानुसारच असतील. तर जे परिपुस्तक जे पदवी पुस्तिकेचे माहिती पुस्तिका होती प्रवेशाची त्यामध्ये जे नमूद केलेलं आहे त्यानुसारच पुढील कार्यपद्धती ही असणार आहे. तर या ठिकाणी महाविद्यालयाला महाविद्यालयांच्या संदर्भात आहे. महाविद्यालयाला जर प्रवेश प्रक्रियेमध्ये काही शंका असतील तर त्यांनी या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे. तर ठीक आहे, सदर परिपत्रक तुम्हाला जर वाचायचं असेल तर ऑफिशियल साईटवरती सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. जर आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती समजली असेल. माहिती जर तुम्हाला समजली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. लाईक टार्गेट आज 500 लाईक्स आहेत फक्त, तर तुम्ही नक्की तेवढं टार्गेट कम्प्लीट कराल अशी अपेक्षा आहे. आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तुम्ही कुठेही शेअर करू शकता, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम, ट्विटर, जे सोशल मीडिया हँडल आहेत त्यावरती तुम्ही हे शेअर करू शकता. ठीक आहे, भेटूयात अशा ज्या काही नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.